नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड ज्योमेट्री लेसन नंबर 4, ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स या लेसनमध्ये ऑलरेडी आपण पहिल्या पार्टमध्ये सगळं बेसिक पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण 4.1 हा पूर्ण प्रॅक्टिस सेट पाहिला होता. आणि आज आपण पाहतोय की सर्कल्समध्ये, म्हणजे सर्कल्सचा सेंटरचा वापर करून किंवा सर्कलच्या सेंटरचा वापर न करता टँजेंट कसं कन्स्ट्रक्ट करायचं. ओके, टँजेंट म्हणजे काय हे पण आपण याआधीच्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे की टँजेंट म्हणजे सर्कल. ओके, सर्कलच्या कोणत्या पण एका पॉईंटला टच करून जी लाईन पासआउट होते, फक्त एकाच पॉईंटला टच करून जी लाईन किंवा रे पासआउट होते, तर त्याला आपण टँजेंट म्हणतो. आणि शिवाय टँजेंट रेडियसची 90 डिग्रीचा अँगल तयार करते, रेडियसला परपेंडिक्युलर असतं. ओके, सो या ठिकाणी आपण बेसिकली पहिल्यांदा सेंटरचा वापर करून टँजेंट कसं ड्रॉ केलं जातं किंवा कन्स्ट्रक्ट केलं जातं हे पाहणार आहोत. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण सेंटरचा वापर न करता टँजेंट कसं कन्स्ट्रक्ट केलं जातं हे पाहणार आहोत. सो युझिंग सेंटर ऑफ द सर्कल. सो आता या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की हा एक सर्कल आहे ज्याचा पॉईंट, ज्याचं सेंटर आहे सी. या ठिकाणी एक पॉईंट घेतलेला आहे पी पॉईंट, जो की सर्कलच्याच कडीवरती आहे किंवा सर्कलवरतीच आहे असा एक पॉईंट घेतलेला आहे. आणि या पॉईंटवरती ही जी लाईन एल आहे तर ती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे. आणि जेव्हा ही लाईन याला परपेंडिक्युलर असेल आणि सर्कलला फक्त एकाच पॉईंटमध्ये जेव्हा ती टच करत असेल तेव्हा ती असते टँजेंट. ओके, सो आता हीच टँजेंट कशी काढायची स्टेप बाय स्टेप, तर या ठिकाणी स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, तर एक आपल्याला सर्कल तयार करायचा आहे जो की जी पण रेडियस दिली असेल, सपोज रेडियस असेल 2.5 सेंटीमीटर, सो 2.5 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. आपण हे कन्स्ट्रक्शन पाहणार आहोतच. जस्ट आपण या ठिकाणी आधी समजून घेऊया की ड्रॉ कसं करायचं आहे, मग आपण कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. सो पहिल्यांदा आपण 2.5 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करणार, त्याचं सेंटर घेणार. सेंटर घेतल्यानंतर या सर्कलवरती कुठेही आपण पॉईंट पी घेऊ शकतो, कारण कुठे घ्यायचा, किती सेंटीमीटर अंतरावर घ्यायचा काही नाही सांगितलं आहे, फक्त सर्कलवरती घ्यायचा एवढं सांगितलं आहे. सो आपण इथे घेऊ शकतो, इथे घेऊ शकतो, कुठेही पॉईंट पी घेऊ शकतो. ओके, आणि पॉईंट पीमधून जाणारी आणि सीमधून जाणारी एक आपण रे ड्रॉ करणार आहोत. सो रे ड्रॉ केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला पॉईंट पीवरती तुमचं कंपास ठेवायचं आहे. सेम मेजरमेंट घेऊन इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे, इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे, या आर्कवरती कंपास ठेवायचा आहे, इथे आर्क ड्रॉ करायचा आहे, इथे आर्क ड्रॉ करायचा आहे, इथे कंपास ठेवायचा आहे, इथे आणि इथे आर्क ड्रॉ करायचा आहे आणि ते जॉईन करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्याप्रमाणे काढता त्याचप्रमाणे तुम्हाला हे सगळं ड्रॉ करायचं आहे. सो आता या ठिकाणी आपण हे जे स्टेप्स आपण ओरली पाहिल्या त्या आपण प्रत्यक्षात करून पाहणार आहोत. सो त्यासाठी मी या ठिकाणी 2.5 सेंटीमीटरचा एक सर्कल पहिल्यांदा ड्रॉ करणार आहे. ओके, आपण या ठिकाणी 2.5 सेंटीमीटर का कन्सिडर करतो आहे, कारण तो जास्त मोठा पण नाही आहे, जास्त छोटा पण नाही आहे. याचं आपण सेंटर घेऊया, जे की आहे सी सेंटर. आता याची आपण रेडियस इथे दाखवूया. दाखवायला सांगितली असेल किंवा दिली असेल तर दाखवायची आहे, नसेल तर कंपल्सरी नाही आहे, ॲज यू विश. रेडियस कशी जरी काढली तरी ते 2.5चीच येणार आहे, कुठून पण काढा तुम्ही. ओके, सर्कलवरती आपण एक पॉईंट घेणार आहोत. आता तो पॉईंट तुम्ही कुठेही घेऊ शकता. आता मी ते रेडियस दाखवली आहे, तो पॉईंट मी इथे घेते. ओके, कारण सर्कलवरती घ्यायचं आहे सो कुठे पण घेऊ शकतो आपण. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे पॉईंट पी. जस्ट ही जी लाईन आहे हे पुढे एक्सटेंड करायची आहे तुम्हाला. ओके, कारण आपल्याला त्याच्यावरती परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. सो त्याच्यानंतर तुम्हाला पी पॉईंटवरती तुमचा कंपास ठेवायचा आहे. कितीही मेजरमेंट घेऊ शकता, फक्त त्या लाईनवर बसेल एवढं घ्यायचं आहे. ओके, आणि असे दोन आर्क्स तुम्हाला काढायचे आहेत. आता या आर्कवरती कंपास ठेवायचं आहे, थोडं जास्त अंतर घ्यायचं आहे आणि जेवढी जागा असेल तेवढं तुम्ही वरती आणि खाली एक आर्क ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट ह्याच्यावर ठेवायचं आहे, वरती एक आर्क ड्रॉ करायचं आहे, खाली एक आर्क ड्रॉ करायचं आहे. जर बसत नाही आहे इथे तर तुम्हाला हा आर्क मोठा करावा लागेल. सो मोठा करूया. ओके, त्याच्यानंतर तुम्ही आता या ठिकाणी जी लाईन ड्रॉ करणार आहात तर ती या तिन्ही पण पॉईंट्समधून, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, या तिन्ही पण पॉईंट्समधून जर जात असेल देन इट इज परफेक्ट. सो अशा पद्धतीने आपण ही लाईन एल काढलेली आहे, जी की टँजेंट आहे या ठिकाणी सी पीचं किंवा पूर्ण सर्कलचं. ओके, तर अशा पद्धतीने जस्ट टँजेंट ड्रॉ करायचं आहे. आता मी असा जर सर्कल ठेवला तर इथे ज्याप्रमाणे दाखवले त्याप्रमाणे इथे दिसेल. तर तुम्ही कसंही ड्रॉ करू शकता टँजेंट, फक्त तुम्हाला मेथड तीच वापरायचे. पॉईंट तुम्ही कुठेही घ्या किंवा कसाही घ्या, तुम्हाला फक्त ती मेथड वापरून योग्य टँजेंट ड्रॉ करायचं आहे. तर अशा ठिकाणी हे जे आपण ड्रॉ केलं होतं युझिंग सर्कल, युझिंग सेंटर ऑफ द सर्कल होतं. आता सेंटर ऑफ द सर्कल न वापरता कसं ड्रॉ करायचं ते आपण आता पाहणार आहोत या पुढच्या पेजवरती. ओके, सो आता या पेजवरती सर्कल ऑफ द सेंटर न वापरता आपण टँजेंट कसं ड्रॉ करू शकतो हे सांगितलेलं आहे.
सो विदाउट यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी कंस्ट्रक्ट अ सर्कल ऑफ एनी रेडियस, म्हणजे कुठल्याही रेडियसचा सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे आणि सी पॉईंट त्याच्यावरती घ्यायचा आहे, सर्कलवरती घ्यायचा आहे. ओके, मग तुम्ही कुठे पण घेऊ शकता सर्कलवरती. कंस्ट्रक्ट अ टँजेंट टू द सर्कल विदाउट युझिंग सेंटर, सेंटर न वापरता तुम्हाला त्या ठिकाणी टँजेंट ड्रॉ करायचं आहे. सो आता या केसमध्ये टँजेंट कसं ड्रॉ करायचं ते आपण प्रत्यक्षातच पाहूया. जरा वेगळी मेथड आहे ही, सोपी होती, सो आपण आधी समजून घेतलं आणि मग ड्रॉ केलं. आता आपण डायरेक्ट ड्रॉ करायला घेऊया, कारण हे एवढं मोठं आपण नंतर तसं पण जेव्हा तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शन तुम्ही ड्रॉ कराल तेव्हा जर तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायचे असतील तर तुम्हाला हे सगळं लिहावं लागणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण आधी ड्रॉ करूया आणि मग स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, नेहमीप्रमाणे आपला जो एक सर्कल आहे तर तो आपण ड्रॉ करणार आहोत. सो या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला हवा त्या मेजरमेंटचा सर्कल घेऊ शकता, कारण इथे पण तुम्हाला सर्कल किती मेजरमेंटचा घ्यायचा असं काही दिलेलं नाही आहे. सॉल्ड एक्झाम्पल आपण करतो आहे आणि जस्ट प्रॅक्टिस म्हणून करतो आहे. सो इथे तुमचं सेंटर आहे, अर्थात सेंटरला कोणतंही नाव देणं कंपल्सरी नाही आहे, कारण आपण सेंटर वापरून ड्रॉ नाही करत आहे, आपण सेंटर विदाउट सेंटर ड्रॉ करतो आहे. सो त्यामुळे तुम्हाला सेंटरला कोणतंही नाव देणं गरजेचं नाही आहे. आता आपण या ठिकाणी पूर्णतः सर्कल ड्रॉ केलेला आहे. सो सर्कल ड्रॉ केल्यानंतर किती पण रेडियसचा सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता. सर्कल ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला कोणताही एक पॉईंट सर्कलवर घ्यायचा आहे. सो जर बुकमध्ये सी दिला आहे तर आपण सीच घेऊया, कारण सेम डायग्राम काढले तर तुम्हाला चांगलं समजेल, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी सी घेतलेला आहे. आता तुम्हाला एक सी बी कॉर्ड काढायचा आहे, म्हणजे सिम्पल या ठिकाणी पुस्तकामध्ये अशी काढली असो आपण असं काढूया, कंपल्सरी नाही आहे, तुम्ही कशीही काढू शकता ॲज यू विश, तुम्ही इथून इथे घेऊ शकता कसंही. त्याच्यानंतर सी बी, आता या ठिकाणी सी ए बी एक अँगल काढायचा आहे, म्हणजे तुम्हाला अजून एक या ठिकाणी कॉर्ड घ्यावी लागणार आहे. ओके, आणि तुम्हाला हे पूर्ण इथे जॉईन करायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आपण अँगल ए देऊया. सो ए सी बी किंवा सी ए बी एक अँगल या ठिकाणी तयार झालेला आहे. आता या ठिकाणी कुठे सर्कलला आपल्याला हात नाही लावायचा आहे. आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर इथे अँगल ए आपल्याकडे आहे, इथे अँगल सी आपल्याकडे आहे. आता हा अँगल आणि या ठिकाणी तयार होणारा जो अँगल आहे तर ते इक्वल असणार आहेत, म्हणजे आपण पाहिलेलं आहे की इन्स्क्राइब्ड अँगल थिअरममध्ये. सो त्याच्यानुसार आपण या ठिकाणी हे ड्रॉ करणार आहोत. आता हे ड्रॉ करत असताना पण आपल्याला कुठल्या पर्टिक्युलर मेजरमेंटची गरज नाही आहे, जस्ट आपण या ठिकाणी जर जेव्हा अशा प्रकारे सर्कल असतात तेव्हा एकतर आपल्याला रेडियस दिलेली असते किंवा आपल्याला काही मेजरमेंट सांगितलेले असतात, बट या ठिकाणी कुठे काही मेजरमेंट नाही आहेत त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ड्रॉ करणार आहोत. तर ड्रॉ करत असताना तुम्हाला या ठिकाणी एला सेंटर मानायचं आहे, ए जो आहे या ठिकाणी तर ए पॉईंटला सेंटर मानायचं आहे आणि एक आर्क तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. ओके, सिंपल एक आर्क तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे ए पॉईंटला सेंटर मानून. आता जेवढं मेजरमेंट तुम्ही या ठिकाणी ए पॉईंटला सेंटर मानताना घेतलं आहे तेवढंच मेजरमेंट सी पॉईंटला सेंटर मानायचं आहे आणि एक आर्क याच्यावरती पण ड्रॉ करायचा आहे. ओके, थोडा मोठा आपण आर्क ड्रॉ करूया, थोडासा मोठा आर्क ड्रॉ करूया आपण. हां, आता या ठिकाणी याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जेवढं मेजरमेंट आहे, म्हणजे अँगल एचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढं आपण घेतो आहे. या ठिकाणी आर्क ड्रॉ केला तरी चालेल, नाही केला तरी पण चालेल, तर एवढंच मेजरमेंट घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला, म्हणजे जेवढं याचं मेजरमेंट आहे तेवढं इथे एक मार्क करा, जेणेकरून तुमचं मेजरमेंट चुकणार नाही. त्यासाठी आपण या ठिकाणी एक मार्क करणार आहोत. त्यानंतर पुढे हे जे मेजरमेंट आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि याच मेजरमेंटचा वापर तुम्हाला इथे करायचा आहे. त्यासाठी इथे कंपास ठेवायचं आहे आणि या आर्कला तुम्हाला इंटरसेक्ट करायचं आहे, ते कंपास ठेवून या आर्कला तुम्हाला इंटरसेक्ट करायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही या आर्कला इंटरसेक्ट केलेला आहे आणि या आर्कमधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे, म्हणजे जी की या पॉईंटमधून पास आउट होईल आणि या आर्कमधून पास आउट होईल अशी एक लाईन तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. तर ही जी लाईन आहे हीच असणार आहे तुमची टँजेंट, जी की तुम्ही एल डिनोट करू शकता. आता या ठिकाणी एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला मिळालेला आहे, ज्याला तुम्ही नावं देऊ शकता, तुम्हाला हवी असेल तर असतील तर ती नावं. तर या ठिकाणी एल काय आहे, टँजेंट आहे या सर्कलचा. ओके, सो आता या ठिकाणी स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर आधी तर आपण एक सर्कल ड्रॉ केला होता विथ सुटेबल रेडियस, त्याच्यानंतर आपण सी पॉईंट घेतला होता, कुठेही घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण सी बी कॉर्ड ड्रॉ केली होती, त्याच्यानंतर आपण एक इन्स्क्राइब अँगल ड्रॉ केला सी ए बी किंवा सी बी ए. त्याच्यानंतर ए हा सेंटर आपण वापरला होता, ए हा सेंटर वापरला होता आणि एक आपण आर्क इथे काढला होता. ओके, त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे कुठल्या पण रेडियसचा, इथे आपण मेजरमेंट कुठलं स्पेसिफिक घेतलं नव्हतं, कसाही आपण एक आर्क काढला होता. त्याच्यानंतर याला पण त्यांनी नावं दिलेली आहेत एम आणि एन, ती पण तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. ओके, एम आणि एन पॉईंट्सवरती इंटरसेक्शन झालेलं आहे. सेम जे रेडियस आपण या ठिकाणी एवरती आर्क ड्रॉ करण्यासाठी घेतलं होतं तेच रेडियस आपल्याला सीला सेंटर पकडून या ठिकाणी घ्यायचं होतं, ते पण आपण केलेलं आहे.
त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की इथे जेव्हा तुम्ही सीला पकडून जेव्हा इथे तुम्ही एक रेडियस ड्रॉ कराल तेव्हा त्याला तुम्ही डी पॉईंट नाव देणार आहात. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सी डीमधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे. सिम्पल एवढे स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन आहेत. आता तुम्ही जेव्हा पुढचे एक्झाम्पल सॉल्व कराल जेव्हा अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स असतील किंवा अशा पद्धतीचे असतील युझिंग सेंटर किंवा विदाउट युझिंग सेंटर तेव्हा तुम्हाला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायचे आहेत. ओके, सो ते तुम्ही इथलेच बघून लिहू शकता. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत, हे तर झालं की एकतर सेंटर वापरून सेंटर न वापरता. आता तिसरी मेथड आपण पाहणार आहोत की ज्या ठिकाणी जो सेंटर जो पॉईंट आहे की ज्याच्यामधून आपल्याला टँजेंट ड्रॉ करायचे आहेत तर तो पॉईंटच सर्कलच्या बाहेर आहे, म्हणजे सर्कलचा आणि त्याचा काही संबंधच नाही, तो सर्कलच्या बाहेर आहे. तर अशा केसमध्ये आपण टँजेंट कसे ड्रॉ करणार? तर एकतर आपण सर्कल चॅप्टरमध्ये पूर्णतः टँजेंटचा अभ्यास केला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा एखादा पॉईंट सर्कलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये असतो तर तेव्हा त्यापासून दोन टँजेंट्स तयार होऊ शकतात. आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे हा सर्कलच्या एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या पार्टमध्ये आहे, त्याच्यामुळे याच्यामधून दोन टँजेंट्स पास आउट होऊ शकतात. सो आता त्या टँजेंट्स कशा ड्रॉ करायच्या, त्याचे काय मेथड्स आहेत काय आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो हे ड्रॉ करण्यासाठी पण आपल्याला कुठलीही रेडियस या ठिकाणी दिलेली नाही आहे, कोणताही सर्कल ड्रॉ करा असं सांगितलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण कोणताही सर्कल ड्रॉ करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला हवी त्या रेडियसचा तुम्ही सर्कल घेऊ शकता. आता मी या ठिकाणी तीन घेते किंवा अडीच घेते. ओके, सो 2.5 सेंटीमीटरचा आपला हा जो आहे हा सर्कल आहे, 2.5 सेंटीमीटर रेडियस असणारा. या ठिकाणी तुम्हाला सर्कल जो आहे तर त्याला नाव द्यायचं आहे. या ठिकाणी ओ नाव दिलं आहे, सो आपण पण ओचं नाव देऊया. ओके, असं काही कंपल्सरी नाही ओ द्यायचं आहे, बट सेम असावा डायग्राम कारण आपल्याला स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन पण बघायचे आहेत, त्याच्यामुळे ओचं नाव दिलेलं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे जो तुम्ही कुठे घेऊ शकता. आता आपण सिंपल डायग्राम ड्रॉ करतो आहे, सो आपण जवळजवळच पॉईंट घेऊया. या ठिकाणी पॉईंट पी आपण एक्सटेरियरमध्ये घेणार आहोत. ओके, आता ओ आणि पी यांना जॉईन करणारी एक सिंपल रे आपल्याला ड्रॉ करायचा आहे. सो या ठिकाणी आपण रे ड्रॉ करूया जो की ओ आणि पीला जॉईन करतो आहे. ओके, आणि त्याच्यामधून बाहेर जातो आहे. सो अशा पद्धतीने एक सिंपल रे आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला या पॉईंटमधून जाणारे दोन टँजेंट ड्रॉ करायचे आहेत, म्हणजे ते अर्थातच असे आणि असे असणार आहेत. ओके, हे सिंपल स्ट्रक्चर आहे. आता हे कसं ड्रॉ करायचं ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी एक रे ड्रॉ केलेली आहे. आता या रेवरती आपल्याला सिंपल आपला जो बायसेक्टर आहे जो की आधी आपण खूप वेळा ड्रॉ केला तर तो ड्रॉ करायचा आहे. सो आपण ड्रॉ करूया, म्हणजेच आपल्याला ही जी लाईन आहे तर या लाईनवरती बायसेक्टर ड्रॉ करायचं. या ठिकाणी आपण ड्रॉ करणार आहोत याचा बायसेक्टर. सिंपल आतापर्यंत आपण खूप वेळा बायसेक्टर ड्रॉ केले आहेत, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. आणि या ठिकाणी जो ओपी आहे तर त्याला आपण बायसेक्ट करणार आहोत. आता बरोबर या दोन पॉईंट्समधून ही जी लाईन आहे तर ती जायला पाहिजे. ओके, सो आता याच्यानंतर ही झाली आपली फर्स्ट स्टेप. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हा टँजेंट नाही आहे, टँजेंट असून आपल्याला ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, तर इथे आपला जो बायसेक्टर आहे म्हणजे सॉरी इथे आपला जो कंपास आहे तर तो आपण ठेवणार आहोत. आणि एकतर पहिली गोष्ट, या ठिकाणी आपल्याला रेडियस दिलेली नाही आहे. जर रेडियस दिली असती तर आपण रेडियस आहे असं या ठिकाणी मेन्शन केलं असतं. सो आता या ठिकाणी आपला एक पॉईंट तयार झालेला आहे, त्याला आपण नाव देऊया काहीतरी. या ठिकाणी काय दिलं, एम दिले का? ओके, सो एम आपण नाव देऊया या ठिकाणी. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, अजून एक आर्क ड्रॉ करायचं आहे. आता तो आर्क ड्रॉ करत असताना या ठिकाणी आपण जो ओ एम पॉईंट घेतलेला आहे तर त्या ओ एम पॉईंटचा आपण वापर करणार आहोत. आणि या ठिकाणी एक आर्क आपण ड्रॉ करणार आहोत जे की एक्झॅक्ट ओपासून ओमधून पास आउट होणार आहे. सो ओ एममधलं जे मेजरमेंट आहे ते आपण या ठिकाणी घेऊया. ओके, ओ एममधला मेजरमेंट आपण घेतलेला आहे. आणि ओमधून जाणारा आणि सर्कलला इथे या पॉईंटवरती आणि या पॉईंटवरती इंटरसेक्ट करणारा असा आपण एक आर्क इथे ड्रॉ केलेला आहे. आता या पॉईंट्सला काय नावं दिलेत, ए नाव दिलं आहे, याला काय नाव दिलं, याला बी नाव दिलं आहे. ओके, असे काही कंपल्सरी नाही आहेत नावं, फक्त जस्ट आपण दोन सिमिलर यावे त्यासाठी नावं सेम नावं देतो आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेत, इथे एक मिळालेला आहे, इथे एक मिळालेला आहे. मग बीपासून ते पीपर्यंत तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे, एक्झॅक्ट बी पॉईंटमधून ते पी पॉईंटमधून ती जायला पाहिजे. ओके, सो या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करूया. आणि ही जी लाईन असणार आहे ही असणार आहे तुमची पहिली टँजेंट. परत इथून एमधून एक जाणारी आणि पीमधून एक जाणारी तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे. आणि ही असणार आहे तुमची दुसरी टँजेंट. ओके, ओके, सो ही आहे तुमची दुसरी टँजेंट. तर अशा पद्धतीने दोन टँजेंट्स आपण ड्रॉ केलेले आहेत ज्या की पी पॉईंटमधून पास आउट होत आहेत. आता या टँजेंट्सला तुम्ही नावं पण देऊ शकता, याला एल नाव देऊ शकता, याला एम नाव देऊ शकता. या ठिकाणी नाही दिलं द्यायचं की नाही ते तुमच्या मनावरती आहे. ओके, या ठिकाणी पण तुम्ही ज्या जिथे पॉईंट इंटरसेक्ट झालेले आहेत त्याला पण तुम्ही डी एफ त्याचबरोबर अशी काहीतरी नावं तुम्ही देऊ शकता.
आता इथे रेडियस नाही आहे त्याच्यामुळे आपण काही मेजरमेंट्स नाही लिहिते. तर अशा पद्धतीने सर्कलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये जर पॉईंट असेल तर त्यामधून दोन टँजेंट्स पास आउट होतात. आता इथे आपण स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक सर्कल कन्स्ट्रक्ट केला होता. एनी रेडियस आपण रेडियस मोजून नव्हती घेतली, घेतली असेल पण या ठिकाणी सांगितली नाही आहे. विथ सेंटर ओ, सेंटर ओ घेतला आहे. त्याचबरोबर टेक एनी पॉईंट पी इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल आणि या ठिकाणी आपण कुठेही घ्यायचा होता इथे इथे कुठे पण तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी सोपं पडेल स्ट्रेट म्हणून घेतलेलं आहे. ड्रॉ ओ पी, मग त्याच्यानंतर आपण ओ पी एक सेगमेंट ड्रॉ केलं आणि ओ पीवरती आपण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकला जो की एम या पॉईंटवरती बायसेक्ट होतो आहे. वाटल्यास तुम्ही याला बायसेक्ट होतो आहे तर 90 डिग्रीचं साईन पण देऊ शकता. त्याच्यानंतर पुढे आहे ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस ओ एम अँड सेंटर एम. तर आता या ठिकाणी तुम्हाला ओ एम घेऊन एक आर्क या ठिकाणी एक तर तुम्ही या ठिकाणी सर्कल ड्रॉ करू शकता. म्हणजे आपण कसं या ठिकाणी आर्क ड्रॉ केलं आहे तर काही बुक्समध्ये असं पण आहे की तुम्ही या ठिकाणी पूर्ण सर्कल ड्रॉ करू शकता एखाद्या आर्कच्या ऐवजी. पण सर्कल ड्रॉ केलं तर तुमचंच कन्फ्युजन होईल नक्की काय चाललं आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त एक आर्क ड्रॉ केला तरी पण चालेल किंवा तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचं तुम्ही सर्कल पण ड्रॉ करू शकता. ओके, सो नेम द पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन. जे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत त्याला आपण या ठिकाणी ए आणि बी असं नाव दिलेलं आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला पी ए आणि पी बी असे दोन आपण लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे जे पी ए पी बी किंवा लाईन एम आणि लाईन एल हे काय आहे, टँजेंट आहेत या सर्कलचे. सो अशा पद्धतीने आपण जर सर्कलच्या आउटर एरियामध्ये किंवा एक्सटेरियर पार्टमध्ये जर आपण पॉईंट घेतला तर कशा पद्धतीने आपण सर्कल्स ड्रॉ करू शकतो किंवा टँजेंट्स ड्रॉ कन्स्ट्रक्ट करू शकतो हे आपण पाहिलेलं आहे. ओके, सो आता यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.2. प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये एकूण 7 क्वेश्चन्स आहेत. सगळे टँजेंटवरती आधारित आहेत आणि अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळे आपण पटापट बघणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल विथ अ सेंटर पी. सेंटर पी याचा अर्थ हे सेंटरचा वापर करून करायचा आहे. ओके, म्हणजे फर्स्ट मेथड जी आपण पाहिली होती त्याला अनुसरून करायचं आहे. रेडियस दिलेली आहे 3.2 ॲट एनी पॉईंट एम, म्हणजे सर्कलवरती कुठेही आपण एम पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याला अनुसरून आपण टँजेंट ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला या ठिकाणी कंपासमध्ये मेजरमेंट घ्यायचं आहे 3.2 आणि तुम्हाला सर्कल ड्रॉ करायचा आहे. सर्कल ड्रॉ केल्यानंतर रेडियसचं मेजरमेंट दाखवणं कंपल्सरी आहे कारण रेडियस दिलेली आहे. सर्कल थोडासा इथून बाहेर गेलेला आहे, तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करायचा आहे. ओके ओके, सो तुम्हाला जर जास्त वेळ जात असेल तुम्ही व्हिडिओची स्पीड इन्क्रीज करू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला हा जो सर्कल आहे याची रेडियस दाखवायची आहे. सर्कलसाठी आपल्याला सांगितलं होतं की पी सेंटर आहे, रेडियस आहे 3.2 सेंटीमीटर. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा सर्कल इथे ड्रॉ केला आहे. कोणताही पॉईंट एम कुठेही घ्यायचा आहे सो आपण इथेच घेऊया. ओके, पॉईंट एम आपण इथे घेतलेला आहे. आता पहिल्यांदा आपण काय करतो तर या ठिकाणी जी लाईन आहे तर या लाईनचं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो. सो ही लाईन आपण थोडीशी पुढे एक्सटेंड करूया. ओके, आता या ठिकाणी एक्सटेंड केल्यानंतर एक पॉईंट तयार होईल, याला आपण एल नाव देऊया. ओके, सो आता या ठिकाणी या पॉईंटवर ठेवून आपल्याला पहिल्यांदा तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. त्यासाठी आपण सेम ठिकाणी मार्क केलेला आहे. आता या मार्कवरती ठेवून आपण दोन आर्क्स एक वर एक खाली ड्रॉ करणार आहोत. या आर्कवर ठेवून आपण दोन आर्क एक वर आणि एक खाली ड्रॉ करणार आहोत. आता या दोन्ही पण हा इंटरसेक्शन पॉईंट, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा पॉईंट यामधून जाणारी जी आपण लाईन ड्रॉ करू तर ती असणार आहे आपली टँजेंट. सो अशा पद्धतीने ही आहे आपली टँजेंट. टँजेंटला पण तुम्ही नाव देऊ शकता एल पी क्यू आर काय असेल ते. आता हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे सो या ठिकाणी तुम्ही 90 डिग्रीचं साईन दाखवू शकता. तर अशा पद्धतीने ही जी लाईन एल आहे तर ती आहे टँजेंट गिवन सर्कलची, द सर्कल विथ सेंटर पी. ओके, सो अतिशय सिंपल आहे. आता आपण पाहणार आहोत यानंतरचं एक्झाम्पल. नंतरचं एक्झाम्पल आहे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर, ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. आता सर्कलवरतीच असणाऱ्या पॉईंटमधून मधून काढायचं आहे त्याच्यामुळे ॲज पर द फर्स्ट क्वेश्चन हे पण सेमच असणार आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला जो सर्कल आहे तर तो 2.7 रेडियसचा घ्यायचा आहे. सो याला पण आपण ड्रॉ करूया. पहिल्यांदा तुम्हाला 2.7 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे 2.7 रेडियस असणारा. सो आपण एक सर्कल ड्रॉ करूया या ठिकाणी. ओके, सर्कल ड्रॉ केलेलं आहे. आपल्याला सांगितलेलं नाही आहे की सेंटरला काय नाव द्यायचं. सो आपल्या मनाप्रमाणे आपण काय पण नाव देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण आधी रेडियस दाखवूया की रेडियस काय आहे या ठिकाणी. सो रेडियस आहे 2.7 सेंटीमीटर. ओके, कोणता पण एक पॉईंट तुम्हाला घ्यायचं आहे, पॉईंटचं पण नाव नाही दिलं आहे. सो आपण ओ पॉईंट घेऊया या ठिकाणी. ओके, आता ही जी लाईन आहे तर ती तुम्हाला एक्सटेंड करावी लागेल इथपर्यंत. ओके,
आता हे एवढं मेजरमेंट 2.7 आहे तर 2.7 इथपर्यंतच दाखवायचं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही इथे अजून एक लाईनवरती ड्रॉ करून 2.7 दाखवू शकता. सो आता आपल्याला सिंपल सेम डिस्टन्स घ्यायचं आहे इथून आणि इथून. ओके, इथे तुम्ही एक इथे जी लाईन तुम्ही एक्सटेंड केली त्याला पण तुम्ही काहीतरी नाव देऊ शकता. आता या ठिकाणी याच्यावर आपल्याला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचं आहे. ओके, सो आता या तीन पॉईंट्समधून म्हणजे या ठिकाणी जे इंटरसेक्शन आहे हे या ठिकाणी असणारे इंटरसेक्शन आणि या तीन पॉईंट्समधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि हीच असणार आहे आपली टॅन्जेंट. ओके, तर अशा पद्धतीने आपण टॅन्जेंट ड्रॉ केलेली आहे. ओके, सो तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तुम्ही काढून घेऊ शकता. आता यानंतर आपण पाहणार आहोत थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर, ड्रॉ अ टॅन्जेंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युझिंग सेंटर. म्हणजे या ठिकाणी सेंटर नाही वापरायचं आहे, म्हणजे सेकंड मेथडने आपल्याला या ठिकाणी टॅन्जेंट ड्रॉ करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे 3.6 सेंटीमीटर. सो 3.6 सेंटीमीटरचं मेजरमेंट मी या ठिकाणी कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि त्या मेजरमेंटचं तुम्हाला एक सर्कल या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. सर्कलच्या सेंटरचा तुम्हाला वापर नाही करायचा आहे. सो जस्ट तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता. थोडासा सर्कल चुकला आहे माझा, सॉरी. ओके, आपण असंच ड्रॉ करूया. त्याच्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी सर्कल सर्कलच्या सेंटरचा वापर नाही करायचा आहे. सो आपण कोणताही एक पॉईंट घेऊ शकतो. पॉईंटचं नाव पण नाही सांगितलं आहे. सो आपण कोणताही पॉईंट घेऊ शकतो. सी पॉईंट घेऊया आपण इथे. तर सी पॉईंट घेतल्यानंतर सिंपल तुम्हाला या ठिकाणी एक सीमधून जाणारा एक कॉर्ड ड्रॉ करावा लागेल. सो या ठिकाणी तुम्ही कॉर्ड ड्रॉ करू शकता. ह्याला तुम्ही ए नाव देऊ शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी होऊन एक कॉर्ड ड्रॉ करायचा आहे, म्हणजेच एक थोडक्यात अँगल ड्रॉ करायचा आहे आणि या ठिकाणी ट्रायँगल तयार झालेला आहे. याला तुम्ही बी नाव देऊ शकता. ओके, सो आता फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी हा जो अँगल आहे बी आणि सी किंवा ए आणि सी कोणत्या पण अँगल दोन अँगलचा वापर करून तुम्ही या ठिकाणी टॅन्जेंट ड्रॉ करू शकता. तर आता या ठिकाणी आपण टॅन्जेंट अशा पद्धतीने ड्रॉ करतो आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने पण टॅन्जेंट ड्रॉ करू शकता, म्हणजे इथून असं इथून बाहेरून येईल असं. मग ज्या पद्धतीने तुम्हाला टॅन्जेंट ड्रॉ करायचं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कोणते पण दोन अँगल्स निवडू शकता. सो इथे आपण हा एक अँगल घेऊ शकतो, हा एक अँगल घेऊ शकतो. सो आपण अँगल्स घेऊया. पहिल्यांदा तर आपल्याला कोण ए या पॉईंटला सेंटर पकडायचं आहे आणि एक सिंपल आर्क ड्रॉ करायचा आहे. जेवढं मेजरमेंट इथे असेल तेवढंच मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे आणि सी या पॉईंटला सर्कल पकडून आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचं आहे. आता या दोघांमधलं जेवढं मेजरमेंट असेल तेवढंच मेजरमेंट घ्यायचं आहे आणि या पॉईंटवर ठेवून इथे तुम्हाला अजून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके, सो आता हा जो आर्क आहे तर तुमची जी टॅन्जेंट असेल ती एकदम या पॉईंटमधूनच गेली पाहिजे. खूप नाजूक आला आहे हा पॉईंट, तर या पॉईंटमधूनच तुमची जी रेडियस तुमची जी टॅन्जेंट आहे तर ती गेली पाहिजे. सो अशा पद्धतीने या पॉईंटमधून टॅन्जेंट गेलेली आहे. सो ही जी आहे तर हीच तुमची टॅन्जेंट आहे. सर्कलच्या कोणत्याही एका पॉईंटला टच करणार आहे आणि त्याचबरोबर रेडियसला असणार आहे ही परपेंडिक्युलर. बट या ठिकाणी रेडियस आपल्याला दाखवायचीच नाही आहे, कारण आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दाखवू शकता. दाखवायची असेल तर कुठून पण एखादी रेडियस तुम्ही असे दाखवू शकता, पण तुम्हाला ते कन्स्ट्रक्शनमध्ये मेन्शन करावं लागेल की तुम्ही ही रेडियस दाखवलेली आहे. ओके, याला ओ क्यू नाव द्या. 3.6 सेंटीमीटरची आहे. आता स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लिहायचेच आहेत आणि पुस्तकामध्ये ऑलरेडी लिहून दिले आहेत. याला अनुसरूनच तुम्हाला फक्त नावं चेंज करायची आहेत. ओके, आणि इथे तर सांगितलेलंच नाही की कोणतं नाव घ्यायचं. सो तुम्ही आहे असं लिहिलं तरी पण चालून जाईल. ओके, आता इथे तुम्ही जर रेडियस दाखवलेली आहे या ठिकाणी तर रेडियस तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावी लागेल की ओ क्यू ही रेडियस आहे. ओके, आता या ठिकाणी काही पॉईंट्स आहेत त्यांना आपण नावं देऊया. हा तर सी पॉईंट आहे. या ठिकाणी एक इंटरसेक्शनचा पॉईंट आहे. याला तर आपण पहिल्यांदा टॅन्जेंटला एल नाव देऊया. याला तुम्ही डी नाव देऊ शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी एम, या ठिकाणी एन, या ठिकाणी एक्स, अशा पद्धतीने तुम्हाला नावं द्यायची आहेत. ओके, ज्या ज्या ठिकाणी इंटरसेक्शन होते त्या त्या ठिकाणी सिंपल नावं देऊन टाकायची. ओके, सो नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत या पुढचं क्वेश्चन. तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेलच. पुढचा क्वेश्चन आहे ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.3 सेंटीमीटर, ड्रॉ अ कॉर्ड पी क्यू ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर, ड्रॉ टॅन्जेंट्स टू द सर्कल ॲट पॉईंट पी अँड क्यू विथ युअर राईट युअर ऑब्झर्वेशन्स अबाउट द टॅन्जेंट. आणि टॅन्जेंटबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन लिहायचं आहे. आता या ठिकाणी कुठेही तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं आहे की या ठिकाणी कॉर्ड काढायची आहे आणि कॉर्डवरती तुम्हाला दोन टॅन्जेंट्स काढायचे आहेत, कारण दोन पॉईंट्सवरती टॅन्जेंट सांगितलेले आहेत. पहिल्यांदा आपण 3.3 सेंटीमीटरचं एक सर्कल काढून घेऊया. सो या ठिकाणी मी 3.3 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करत आहे केला आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला सिंपल जो
सेंटर आहे त्याला काहीतरी नाव द्यायचं आहे, ओपी क्यू आर एस टी काही पण नाव तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. आता आपल्याला सांगितलेलं आहे की एक पी क्यू कॉर्ड तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही कॉर्ड असे कशीही ड्रॉ करू शकता, बट बेटर वे आहे की तुम्ही सेंटरमधूनच कॉर्ड घ्याल, कारण सेंटरमधून गेलं तर त्याच कॉर्डला आपण डायमीटर म्हणतो, बट ती एक प्रकारची मोठी कॉर्डच असते. सो आपण सेंटरमधूनच घेऊया आणि पी आणि क्यू तिला नावं देऊया. ओके, सो आता हे पुढे आपल्याला एक्सटेंड करणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे टँजंट ड्रॉ करण्यासाठी. सो इथे आपण एक्स, इथे आपण वाय नाव देऊया, एक्सटेंड केलेलं आहे तर त्यामुळे. आता त्याच्यानंतर दोघांचं म्हणजे जसं की आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये ड्रॉ केलं होतं तर त्याच पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचं आहे. फक्त पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण एवढ्याच पार्टवरती ड्रॉ केलं होतं, या क्वेश्चनमध्ये आपल्याला जे इथे करतो आहे तेच इथे पण करायचं आहे. मग दोघांकडे पण आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचे आहेत, एक इथे एक इथे. आधी आपण असं करूया मग तसं करूया. अर्ध्यापेक्षा जास्त मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती परपेंडिक्युलर टाकायचं आहे. ओके, सो आता या तीन पॉईंट्समधून म्हणजे हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा पॉईंट, तर या तिघांमधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे जी की असणार आहे टँजंट. ओके, सो ही आहे याची टँजंट. आता आपण सेम याच मेथडनी पीवरती पण टँजंट ड्रॉ करणार आहोत. सेम घ्यायचं आहे आपल्याला, इक्वल मेजरमेंट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट घेतल्यानंतर या ठिकाणी दोन आर्क्स ड्रॉ करायचे आहेत, त्या आर्क्सला तुम्हाला इंटरसेक्शन करायचं आहे. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, आणि या तिघांमधून जाणारं तुम्हाला या ठिकाणी एक जो टँजंट आहे तुमचा तर तो ड्रॉ करायचा आहे, याला तुम्ही एम नाव देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुमचं एक ड्रॉ करून झालेलं आहे. इथे तुम्ही जी रेडियस आहे तर ती रेडियस पण तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता, किती आहे 3.3 सेंटीमीटर. ओके, तर इन दिस वे पूर्णतः आपण हा जो टँजंट आहे, दोन टँजंट्स आहेत तर ते ड्रॉ केलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता की एल टँजंट जी आहे तर ती पॉईंट क्यूमधून जाते आणि एम टँजंट विच पासेस थ्रू पॉईंट पी. ओके, सो असं तुम्ही एक लाईन खाली ॲड करू शकता की देर आर टू टँजंट्स, एल टँजंट पासेस फ्रॉम, किंवा एल लाईन किंवा एल टँजंट पासेस फ्रॉम पॉईंट क्यू आणि एम टँजंट पासेस फ्रॉम पॉईंट पी. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व केलेला आहे. याला पण तुम्ही स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहू शकता. आता तुम्हाला ऑब्झर्वेशन लिहायचं आहे तर ऑब्झर्वेशनमध्ये तुम्ही तेच लिहिणार आहात की हिअर आर टू, इथं वरती ऑब्झर्वेशन लिहा, हिअर आर टू टँजंट्स. ओके, टँजंट एल पासेस थ्रू पॉइंट क्यू अँड टँजंट एम पासेस थ्रू पॉइंट पी. सिंपल, हेच तुमचं ऑब्झर्वेशन आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत याच्या पुढचा फिफ्थ क्वेश्चन. मित्रांनो, आता आपण पाहतोय फिफ्थ एक्झाम्पल. फिफ्थ एक्झाम्पल आहे ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर, ड्रॉ अ कॉर्ड एम एन ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट. म्हणजे आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे 3.4 सेंटीमीटरचा आणि त्या सर्कलमध्ये तुम्हाला 5.7 सेंटीमीटरची एक कॉर्ड ड्रॉ करायची आहे जिचं नाव आहे एम एन, आणि एम एनवरून दोन टँजंट तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण 3.4 सेंटीमीटरचा रेडियस घेणार आहोत आणि त्याच्यावर आधारित एक आपण सर्कल ड्रॉ करणार आहोत. ओके, सो या ठिकाणी आपण सर्कल ड्रॉ करूया. सर्कलमध्ये तुम्हाला 5.7 सेंटीमीटरची एक कॉर्ड ड्रॉ करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण रेडियस जी आहे तर ती दाखवूया की ही रेडियस आहे 3.4 सेंटीमीटरची सर्कल आहे ओ. ओके, आता 5.7 कुठे मेजर येते आपण सर्कलमध्ये बघूया, तर 5.7 ओके या ठिकाणी आहे 5.7. आता तुम्हाला ते काउंटच करावं लागणार आहे की कोणत्या ठिकाणी नक्की 5.7 मेजर येते, कारण बरोबर त्याच ठिकाणी तुम्हाला तुमची कॉर्ड जी आहे तर ती ड्रॉ करायची आहे. सो या ठिकाणी आहे 5.7, इथे 5.7 सेंटीमीटर असं मेन्शन करा. आणि हे जे या ठिकाणी 3.4 मी लिहिले ते तुम्ही जरा वरती लिहा जेणेकरून ते मध्ये येणार नाही या लाईनच्या. ओके, सो या ठिकाणी आपण ही लाईन परत एकदा ड्रॉ करणार आहोत. ओके, सो आता या ठिकाणी आपण एम आणि एन पॉईंट्स घेऊया. ओके, आता एम आणि एन पॉईंट्समधून जाणारी आपल्याला एक ड्रॉ करायची आहे. काय ड्रॉ करायची आहे? दोन टँजंट्स ड्रॉ करायचे आहेत. आता या ठिकाणी टँजंट्स ड्रॉ करण्यासाठी एकतर आपण हे वाढवू शकत नाही, कारण आपण मग डायरेक्ट बायसेक्टर टाकून केलं असतं, हे आपण वाढवू शकत नाही कारण मेजरमेंट एवढंच दिलं आहे. मग आपण काय करूया,
ही जी लाईन आहे तर ते आपण अशी वाढवूया, म्हणजे या ठिकाणी एम पॉईंटमधून जाणारी आपण लाईन ती अशी वाढवूया जेणेकरून आपल्याला एक बेस मिळेल. ओके, सो आता आपण याच पॉईंटवर ठेवून जस्ट इथे आपण आपले जे इक्वल मेजरमेंट्स आहेत तर ते घेऊ शकतो. ओके, कारण आपण ही लाईन वाढवू शकत नाही कारण आपल्याला ऑलरेडी मेजरमेंट दिलेलं आहे प्रश्नामध्ये, तेच ठेवावं लागेल. आता आपण सिंपल आपले जे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत तर ते या पॉईंटवरती ड्रॉ करू शकतो. सो आता या तीन पॉईंट्समधून जाणारं आपलं टॅन्जेंट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. एकतर हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे आणि हा मधलावाला पॉईंट आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी टॅन्जेंट ड्रॉ केलेली आहे. टॅन्जेंटला नाव तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता, काय द्यायचं ते नाही सांगितलं आहे. जसं आपण या ठिकाणी ड्रॉ केलं तसंच सेम इथे पण तुम्हाला एक एक्स्ट्रा लाईन घ्यावी लागणार आहे, एक एक्स्ट्रा सेगमेंट घ्यावी लागणार आहे. ओके, की ज्यामधून हे इझिली पास आउट होऊ शकतं. तुम्ही व्हिडिओचं स्पीड वाढवू शकता व्हिडिओ स्लो होत असेल तर. आता या ठिकाणी तुम्हाला याला सेंटर पकडायचं आहे आणि दोन आर्क्स टाकायचे तिथून आणि इथून. आता या आर्क्सवरून तुम्हाला समथिंग मेजर घ्यायचं आहे आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. ओ, आर्क छोटी झालेली आहे, जरा आर्कला आपण मोठी करूया. ओके, तिन्ही पण पॉईंट्समधून जाणारी एक टॅन्जेंट आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. एकतर आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट. ओके, सो अशा पद्धतीने आपण टॅन्जेंट ड्रॉ केलेली आहे जी की या तिन्ही पण पॉईंट्समधून जाते आहे आणि तुम्ही याला एम नाव देऊ शकता. सो अशा पद्धतीने ही फिगर होती. आता या ठिकाणी आपण इथे परपेंडिक्युलर टाकल्यामुळे आपण याला 90 डिग्रीचे अँगल्स देणार आहोत. सो एवढंच करायचं होतं. आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. सिक्स्थ क्वेश्चन आहे, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी हॅविंग रेडियस 3.4 सेंटीमीटर, टेक पॉईंट क्यू ॲट अ डिस्टन्स ऑफ 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आता सेंटरपासून जर आपण याला 5.5 सेंटीमीटरवर घेतला तर नक्कीच हा सर्कलच्या बाहेर जाणार आहे, कारण सर्कलची रेडियस काय आहे 3.4. 3.4 पेक्षा 5.5 मोठा आहे, त्याच्यामुळे हा सर्कलच्या बाहेर जाईल आणि आपल्याला सर्कलच्या त्या क्यू पॉईंटमधून टॅन्जेंट काढायचे आहेत. आता सर्कलच्या बाहेरच्या पॉईंटमधून जेव्हा आपण टॅन्जेंट ड्रॉ करतो तेव्हा दोन टॅन्जेंट जातात, हे आपण इथे पाहिलेलं आहे. सो लेट अस ड्रॉ. सो या ठिकाणी आपण 3.4 एवढी रेडियस घेतो आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की सेंटर पी घ्यायचं आहे. सो सेंटर पीस घ्यावं लागेल आपल्याला आणि आपण इथून एक रेडियसचा एक पॉईंट दाखवूया. आपण असं सर्कल घेऊया, जागा जास्त लागेल यासाठी. सो असं आपण सर्कल घेऊया. आता या ठिकाणी आपण रेडियस दाखवूया की 3.4 आहे. सो 3.4 सेंटीमीटर रेडियस. आता आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे जो की 5.5 सेंटीमीटरवर आहे. सो इथून आपण 5.5 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊया, इथपर्यंत येतो आहे तो पॉईंट. सो इथे आपण तो पॉईंट दाखवणार आहोत अशा पद्धतीने. ओके, सो या ठिकाणी आहे क्यूब पॉईंट आणि हे डिस्टन्स तुम्ही 5.5 आहे असं इथे दाखवायचं आहे, 5.5 सेंटीमीटर. ओके, सो अशा पद्धतीने आपण सगळे पॉईंट्स दाखवलेले आहेत. आता आपल्याला सिंपल ज्या पद्धतीने आपण सेंटरच्या बाहेर पॉईंट घेऊन टॅन्जेंट ड्रॉ करतो तर तीच मेथड या ठिकाणी वापरायची. आता या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकावे लागतील. ओके, क्यू आणि पी या लाईनसाठी. सो टाकूया आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता हे बायसेक्टर कुठे येऊ शकतात असं काही नाही आहे की सर्कलच्या एजवरती येतील किंवा सर्कलच्या बाहेर किंवा सर्कलच्या आत कुठे पण येऊ शकतात. आपल्याला फक्त या दोन पॉईंट्सला जॉईन करायचं आहे आणि परपेंडिक्युलर टाकायचं आहे. ओके, सो हा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. सो आपण टाकूया इथे कोणता पण एक पॉईंट तुम्ही घेऊ शकता, इथे पण घेऊ शकता, इथे पण घेऊ शकता. आता आपल्याला हे रेडियस पकडायचं आहे, म्हणजे आपण मोस्टली ओपी हे रेडियसच पकडतो आणि त्यामधून जाणारा एक सर्कल आपण ड्रॉ करतो, म्हणजे ज्या ठिकाणी आपला परपेंडिक्युलर येईल तर तेच आपण रेडियस पकडतो आणि याच्यामधून जाणारा एक सर्कल आपण या ठिकाणी सर्कल किंवा एक आपण आर्क ड्रॉ करतो. असं आर्क ड्रॉ करतो की जो इंटरसेक्ट झाला पाहिजे सर्कलच्या दोन पॉईंट्सला. सो या ठिकाणी त्या पॉईंट्सची नावं दिलेली नाही आहेत आपल्याला. सो आपण ए आणि बी कंटिन्यू करूया. ओके, आता एमधून आणि बीमधून जाणारे दोन दोन आपल्याला टॅन्जेंट्स ड्रॉ करायचे आहेत, जे की पॉईंट क्यूमधून जात आहेत आणि त्याचबरोबर ए आणि बीमधून पण जात आहेत. सो हे झालं पहिलं टॅन्जेंट आणि पॉईंट एमधून जाणारं हे झालं दुसरं टॅन्जेंट. ओके, तर अशा पद्धतीने दोन टॅन्जेंट आपण काढलेले आहेत, याला नाव देऊया एल, याला नाव देऊया एम. ओके, सो ही झाली आपली फिगर रेडी. सिंपल अशाच पद्धतीने तुम्हाला हे ड्रॉ करायचं आहे आणि यानंतर आता आपण पाहणार आहोत, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता आपण पाहणार आहोत शेवटचा क्वेश्चन जो की आहे क्वेश्चन नंबर 7. सेवन्थ क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे की एक सर्कल काढायचा आहे जो 4.1 सेंटीमीटरचा आहे. कन्स्ट्रक्ट टॅन्जेंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉईंट विच इज अवे फ्रॉम 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आता हा सेंटरपासून जर एवढ्या लांब आहे तर अर्थातच तो सर्कलच्या बाहेर येतो आहे, कारण रेडियसपेक्षा त्याचं मेजरमेंट जास्त आहे.
सो सेम हे ज्याप्रमाणे आपण काढलं त्याचप्रमाणे हे काढणार आहोत. फक्त इथे तुम्हाला पॉइंट्सची नावं नाही दिली, याच्यामध्ये दिली होती. सो लेट अस ड्रॉ. सो लेट अस कन्स्ट्रक्ट. पहिल्यांदा आपण या ठिकाणी 4.1 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करणार आहोत. ओके, खूप मोठा सर्कल आहे हा. आता या ठिकाणी तुम्हाला सेंटर घ्यायचं आहे. कोणतं पण सेंटर घेऊ शकता, तुम्हाला काही सांगितलं नाही की कोणता किती मेजरमेंटचा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ॲज यू विश. आणि या ठिकाणी तुम्हाला रेडियस दाखवायची आहे 4.1 सेंटीमीटरची. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला डिस्टन्स घ्यायचा आहे 7.3 आणि एक पॉईंट कोणता पण घ्यायचा आहे. आता सर्कलच्या सेंटरपासून आपण 7.3 जर अंतर घेतलं तर तो जो पॉईंट आहे तो आपल्या पेपरच्या इथे येतो आहे पेपरमध्ये येतो आहे. सो 7.3 इथे येतो आहे. या ठिकाणी पण तुम्ही कोणतं पण नाव देऊ शकता, फक्त कन्स्ट्रक्शन जेव्हा तुम्ही स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहिणार तेव्हा मात्र तुम्हाला अचूक नावं लिहायची आहेत. स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑलरेडी बुकमध्ये दिलेले आहेत, फक्त तुम्हाला नेम चेंज करायचे आहेत. ओके, तर या क्यू पॉईंटपर्यंत आपण आलेलो आहोत. आता या ठिकाणी पण ज्या पद्धतीने आपण आधी केलं होतं आधीचं क्वेश्चन, त्याच पद्धतीने तुम्हाला ते मेजरमेंट लिहायचं आहे 7.3 सेंटीमीटर. आता याच्यानंतर तुम्हाला सिम्पल या ठिकाणी एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर याच्यामधून जाणारी लाईन जी की परपेंडिक्युलर असेल, आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक अँगल पण डिनोट करायचा आहे. सो हा झाला आपला 90 डिग्रीचा अँगल. इथे तुम्ही नाव देऊ शकता, वाय झेड काही पण नाव द्या, झेड डब्ल्यू. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ओ आणि वाय ही रेडियस घ्यायची आहे, आणि एक या ठिकाणी छोटासा हाफ सर्कल ड्रॉ करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतील तर त्याला तुम्ही डिनोट करायचं आहे, हे महत्त्वाचे आहेत. आणि क्यूमधून आणि किंवा तुम्ही जो कोणता पॉईंट कन्सिडर केला असेल त्या पॉईंटमधून आणि बीमधून जाणारे तुम्हाला टँजेंट्स या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत. ओके, जराशी लाईन इन्क्रीज करा. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी एमधून जाणारे टँजेंट तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत, एपासून आणि क्यूपर्यंत. ओके, सो अशा पद्धतीने. सो याला तुम्ही एल, याला तुम्ही एम अशी नावं देऊ शकता. सो इन दिस वे तुमचा हा टँजेंट काढून रेडी झालेला आहे. दोन्ही पण टँजेंट्स आपण ड्रॉ केलेले आहेत आणि हीच ती फिगर आहे. आणि अशा पद्धतीने हा होता आपला 7th क्वेश्चन. आणि आपला जो पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे 4.2 प्रॅक्टिस सेट, तर तो या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 4 पाहणार आहोत. यामध्ये पण फक्त 8 प्रश्न आहेत, ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी हा 4th प्रॉब्लेम सेटचा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही पटकन व्हिडिओ पाहाल. So thank you for watching this video. See you in next video.